नमस्कार राम राम मंडळी, मी लोककलावंत अनिल बाबूराव शिंदे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या शिंदे विजन फिल्म्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। प्रिय मित्रांनो, मी तुमच्या समोर एक छोटासा गोंधळ सादर करणार आहे। आणि गोंधळ म्हणजे काय? अहो, गोंधळ ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, लोक परंपरा। लोककलेत गोंधळाला भरपूर मोठं स्थान आहे। तर सर्व लोक कलावंतांची म्हणजे जे जे गोंधळ सादर करतात त्या सगळ्यांची माफी मागून आणि गोंधळ या लोककलेची माफी मागून मी तुमच्या समोर एक छोटासा गोंधळ सादर करणार आहे। जनजागृतीचा गोंधळ आहे, पण गोंधळाचा विषय काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे। पण तत्पूर्वी मी तांब्याच्या भांड्यातून जरा थोडस पाणी पिणार आहे। आता या तांब्याच्या भांड्यातून पाणी का प्यायचं याच्यावर व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे। पाणी पिऊन झालं की लगेच गोंधळाला सुरुवात करतो। तोपर्यंत तुम्ही आपलं शिंदे विजन फिल्म्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, या लोककलावंताला सपोर्ट करा, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। बरं का, झटकन पाणी पितो आणि थेट आपण गोंधळाला सुरुवात करूया। केलं का सबस्क्राईब? नाही काय हरकत नाही, व्हिडिओ आवडल्यावर तरी चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर थेट गोंधळाला सुरुवात करतोय। हा गोंधळ आहे दारू पिणाऱ्या माणसांचा। हो, तर सगळ्यांनी बोलायचंय माझ्या माग, चांगलं बोलायचंय बरं का मनामध्ये। नाही, आजूबाजूला पण बघा लोक आहेत का नाही, तर तुम्ही चांगलं बोलायचे बाजूची म्हणायचे हा का चांगलं म्हणतोय, मनातल्या मनात म्हणा। बोला, दारूवाल्याच्या नावानं चांगलं, दारू पिणाऱ्याच्या नावानं चांगलं, दारू पाजणाऱ्याच्या नावानं चांगलं, अर दारू विकणाऱ्याच्या नावानं चांगलं। तर मंडळी, पाच बियरचा आणि इंग्लिश विदेशी दारूच्या गोंधळ पार्टीचा, या दारुड्याच्या गोंधळ पार्टीचा गोंधळ मांडलेला आहे। वै वै, गोंधळ मांडलेला आहे। तर या दारुड्यांच्या गोंधळ पार्टीत कोण कोण बेवडे आलेले आहेत सांगितलंच पाहिजे। वै वै, सांगितलंच पाहिजे। अव हौशी नवशी गौशी रोज दारू पिती, आहो त्यांच्या अंगाला सुटली रगत पिती। वै वै, रगत पिती। तर मंडळी, काय काय जण बायकोच्या नवीन करकरीत साड्या विकून दारू पिती। वै वै, साड्या विकून दारू पिती। तर काय काय जण पोराच्या शाळेच्या दप्तरातून पोराच्या शाळेच्या फीचे पैसे चोरून दारू पिती। वै वै, पैसे चोरून दारू पिती। तर काय काय जण बायकोच्या गाळ्यातले दागिने विकून दारू पिती। वै वै, दागिने विकून दारू पिती। अहो काय काय मंडळी, आहो घरातली भांडी कुंडी विकून दारू पिती। वै वै, भांडी कुंडी विकून दारू पिती। तर अशाच दारू पिणाऱ्या बेवड्यांची कथा सांगतो लेखक अनिल बाबूराव शिंदे आणि आपलं शिंदे विजन फिल्म्स हे यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, जर तुम्हाला दारू पिणाऱ्या माणसांच्या कथा आणि व्यथा ऐकायच्या असतील, हा गोंधळ जर पाहायचा असेल, तर मित्रांनो व्हिडिओ लाईक केल्याशिवाय सबस्क्राईब केल्याशिवाय मी तुम्हाला सांगणार नाही असं समजू नका। तुम्ही व्हिडिओ लाईक नाही केला, चॅनल सबस्क्राईब नाही केलं, तरी मी तुम्हाला सांगणार आहे, कारण दारू पिऊन कित्येक संसार बर्बाद झालेले आहेत। तर मित्रांनो, हे सामाजिक कार्य आहे,
त्यामुळे तुम्हाला सांगतोय शेअर करा. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एका जरी मित्राची दारू सुटली तर तेवढंच पुण्य तुम्हाला लागल, आम्हाला लागल. काय तर आता आपण दारू पिणाऱ्या माणसांच्या घरात जाऊ, तिथं काय चाललंय ते बघू. आय ए बायको, ए कुठे इकडे, चल दारू प्यायला पैसे दे, पैसे दे म्हणतोय ना. तर बायको म्हणती, आओ धनी, ओ धनी, आओ कुठून आणू दारू प्यायला पैसा, आओ तुम्ही कुठं काम धंद्याला जात नाही, कुठं आणाव पैक सांग बर तुम्ही. हे ते काय मला माहित नाही, मला दारू प्यायला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. अहो असं काय करत, अहो मी लोकांच्या घरी धुनी भांडी करते तेव्हा कुठं आपलं घर चालत या. अहो तुम्ही कुठं कामाधंद्याला जात नाही, अहो लोकांकडं धुनी भांडी करून मी कस तरी आपला संसार चालवते आणि तुम्ही दारू प्यायला पैसे मागता. अहो आपल्या पोराच्या शाळेची फी भरायची बाकी, तुम्ही असं वागू नका. हे तुझ्या मायला तुझ्या, अरे कामाला जाते म्हणून काही स्वतःला ले हुशार समजती, ले शहाणी समजती वय, ते मला काय माहिती नाही. आता मला दारू प्यायला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. तेवढ्यात लहान पोरग तिथंच बसलेलं असते. ते पोरग आपल्या बापाला म्हणते, हे बाबा अरे दारू पिऊ नको रे, या मायनं ले कष्ट करून हे पैसे जमवलेत ते घेऊ नको. अरे माझ्या शाळेची फी भरायची बाकी, मला शिकायचं, मला तुझ आणि मायचं नाव ले रोशन करायचं, मला शाळा शिकायची बा, दारू प्यायला पैसे देऊ नको बा. ऐ ए पोरा, अरे तुझ्या शिक्षणापेक्षा माझी दारू ले महत्वाची. शाळा शिकून काय तू मोठा कलेक्टर होणार नाही, चाल दारू प्यायला पैसे दे. अहो नका वास कर, पोराला शिकू द्या हो, तुम्ही शाळा शिकला नाही, निदान त्या पोराला तरी शाळा शिकू द्या. ए मला माहित नाही, चाल. आणि मित्रांनो, त्या पोराच्या शाळेच्या फीचे पैसे बाप घेऊन गेला दारू प्यायला. अहो आपल्या समाजात अशी बरीच माणसं असत्याल जे दारू पिऊन पिऊन आपला संसार उद्ध्वस्त करत आहे, म्हणजे बाप स्वतः शाळा शिकला नाही आणि आपल्या पोरांना बी शाळा शिकू दिली नाही. ही झाली एका घरची कहाणी. अशा अनेक घरच्या कहाण्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर मित्रांनो, माझा छोटासा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल, भावला असेल, तर हात जोडून विनंती करतो. ती विनंती काय आहे ती माझ्या मनात आहे, ते तुम्हाला कळलेलं आहे. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि आपलं शिंदे विजन फिल्म्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.